दोन मेळावे होणार आहेत. एक दादरमध्ये शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा, तर दुसरा आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यानं उद्धव ठाकरे राजकीय मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवतील, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विकास कामांची माहिती देत एकनाथ शिंदे विरोधकांवर तुटून पडतील. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय वैर निर्माण झालाय, त्यामुळे दोन्ही शिवसेना शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न करतील यात काही शंका नाही. आता शिवसैनिक कोणत्या दसरा मेळाव्याला खऱ्या अर्थानं विचारांचं सोनं लुटतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेना प्रमुखांचा मेळावा, त्यांच्या विचारचा मेळावा हा आमचा आझाद मैदानावर होतोय. म्हणून उद्या खऱ्या अर्थानं शिवसैनिक, स्वाभिमानी शिवसैनिक, शिवसेना प्रमुखाला मानणारा शिवसैनिक, निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचं नाव म्हणलं की देशच नाही तर जगामध्ये त्याच्या नावाचा थरकाप होता. तो विचार केवळ आणि केवळ ठाकरे घराण्यामध्येच आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी आणि आदित्यजींनी तो स्वीकारलेला आहे. गद्दारी करणाऱ्यांनी विचाराचा विचार ह्या शब्दाचा वापर करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. मंगळवारी मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होऊ घातले. यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली. मोठी गर्दी जमवून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करणार आहेत. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही धावणीला बांधता येणार नाही. शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची. गेल्या वर्षी दसऱ्याला पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे झाले होते. ठाकरे विरुद्ध शिंदे असा हा राजकीय सामना रंगला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर बोचरी टीका केली होती. यंदा दसरा मेळाव्याचं दुसरं वर्ष असून दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. नाशिक मधील शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कंबरच कसली. जिल्ह्याच्या 15 तालुक्यांमधून जवळपास 2300 वाहनं मेळाव्याकरता जाणार आहेत. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक मधनं किमान 3,500 वाहनं सकाळी निघणार आहेत. सकाळी 10:30 वाजता वाजत गाजत या ठिकाणून निघू. जिल्ह्यातून वेगळी वाहनं असतील आणि घोटी टोल नाक्यावर आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि तिथून आम्ही सगळे एकत्र आझाद मैदानावर जाणार आहोत. गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्ते उठून गेले होते. याची पुनरावृत्ती टाळण्याकरता यंदा खबरदारी घेतली जाणार आहे. आम्ही थांबणार आहोत कारण आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीची कटकारस्थाने केली जातात आणि ठरवून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मेळावा कसा लोक उठले उठून गेले वगैरे अशा पद्धतीचं ज्याला काय म्हणतो आपण गोवेल्स प्रकारचं टेक्निक आहे. परंतु असं होणार नाही. या वेळेस आम्ही स्वतः थांबणार आहोत. अशा पद्धतीचा कोणी वाढवा केला तर मग शिवसैनिक काय ते समजा.